भारत 24 अपडेट नमस्कार प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये चंद्रेगावच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देणार राधानगरी पंचायत समितीच्या नूतन उपसभापती श्रीमती वनिता भरत पाटील यांचे आश्वासन चंद्रेगावच्या विकासासाठी कटिबद्ध असून पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजनाद्वारे गावातील विकास कामास भरीव मदत दिली जाईल असे आश्वासन राधानगरी पंचायत समितीच्या नूतन उपसभापती वनिता भरत पाटील यांनी येथे बोलताना केले चंद्रे तालुका राधानगरी येथील गणेशनगर येथे त्यांच्या फंडातून दोन लाख रुपये खर्चून पाडण्यात येणाऱ्या गटरज बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉक्टर तेजस्विनी देसाई होत्या त्या पुढे म्हणाल्या गतवेळेच्या पंचायत समिती निवडणुकीत मला चंद्रे गावाने भरघोस मताधिक्य दिले त्याची उत्तराई करण्याची संधी मला उपसभापती हे पद मिळाल्याने आली आहे या संधीचा फायदा घेऊन गावाला जास्तीत जास्त निधी देण्यासाठी यापुढे प्रयत्न केला जाईल यावेळी युवक नेते बी एस पाटील माजी सरपंच प्रभाकर पाटील शिवसेनेचे नेते भिकाजी हळदकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत माळवी तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी सदाशिव पाटील कसबा वाळवे गावचे युवक नेते मानसिंग पाटील ग्रामपंचायत सदस्य अप्पासो पाटील सचिन पाटील शोभराज सुतारम नेताजी साठे मनीषा गिरीबुवा शुभांगी दाभाडे डॉक्टर एम डी देसाई आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते आभार युवक नेते बी एस पाटील यांनी मांडले <laughs> गावात मतदारसंघात माझ्या जो माझ्या हातातून जो निधी आता संपन्न झाला आज मी जे शुभारंभसाठी इथं आले त्यासाठी सरपंच डेप्युटी सरपंच तसेच माझे सर्व सहकार्य बंधू आणि गा ग्रामस्थ त्यांच्यासाठी मला हा जो पंधराव्या वित्त आयोगातून जो निधी मिळव मिळाला त्याचं मी त्यासाठी जो प्रयत्न केला तोच पुन्हा फ्लजपाकडी मला देता आली त्याबद्दल सर्वांचं सत्य शाभारी आहे आणि मला आणखीन निधी जर उपलब्ध झाला तर त्याच्याहीपेक्षा जास्त मी निधी ह्या गावासाठी खर्च करेन तेवढं आश्वासन देते आणि कोल्हापूर प्रतिनिधी श्री अनिल पाटील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद